फुलंब्री तालुक्यातील 30 ग्राम पंचायतीवर भाजपची सत्ता आली आहे अशी माहिती तालुका अध्यक्ष सुहास शिरसाट यांनी दिली आहे। त्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले सर्व सदस्य सरपंच उपसरपंच या सर्वांचं आपल्या पत्रकार माधवांच्या माध्यमातून मी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष या नात्याने सर्वांचंच या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी करतो। आणि हे अभिनंदन करत असताना मला भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या तालुक्याचा अध्यक्ष या नात्याने सांगायला आनंद होतो की आमच्या सर्व तालुक्यातील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांनी जी मेहनत घेतली आणि ही मेहनत घेत असताना आम्ही दावा केला होता ज्यावेळेस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागला होता त्यावेळेस आम्ही दावा केला होता की जवळपास 30 ग्रामपंचायतीवर आमचं वर्चस्व आहे आणि 30 ग्रामपंचायती आमच्या ताब्यामध्ये आलेल्या आहेत। त्यावेळेस शंकाकुशंका त्यावेळेस त्या वक्तव्यावर घेण्यात आली होती, परंतु आज आमच्या सर्व ग्रामीण भागातील आणि बूथवर काम करणाऱ्या गावात काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं फळ या ठिकाणी 30 ग्रामपंचायतीचे सरपंच हे आमचे झालेत हे आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध झालं। उपसरपंच पदावरही आमच्या 31 ग्रामपंचायतीवर उपसरपंच म्हणून निवड झाली। काही ठिकाणी आमचं पूर्ण बहुमत असतानाही राखीव जागा निघाल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी आमचा सरपंच करता आला नाही, तसं आणखी 2-3 सरपंचाची वाढ नक्कीच या ठिकाणी झाली असती। परंतु असो, ह्या सर्व जसा दावा केला होता त्या दाव्याप्रमाणे या ठिकाणी नानांच्या दादांच्या नेतृत्वाखाली आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी तो दावा पूर्णपणे सफल ठरवला, ते यश पदरात पाडून घेतलं। परंतु हे करत असताना मुद्दामून मला या ठिकाणी सांगायचंय हे सरपंचाचं उपसरपंचाची निवडणूक होत असताना आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी कुठल्याही गावातील बूथवरच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा कोणत्याही सदस्याला बळजबरीनं आपल्या सोबत घ्यायचं गोडाताडी करायचं या गोष्टीपासून आम्ही दुरावा ठेवला। बाकी इतर पक्षांनी काय केलं हे आपण सर्व जाणता, परंतु आम्ही तशा पद्धतीचं कुठेही केलं नाही। प्रेमाने जे सदस्य आमच्या सोबत आले तिथं आम्हाला कमी होते, तिथं जर आल्या असतील तर त्यांना सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी आमची सत्ता स्थापन केली, त्या ठिकाणी सरपंचाची निवड करून घेतली। आणि एक वेगळं विचार भाजप ज्या पद्धतीनं चालतो त्या पद्धतीनंच एक वेगळा विचार या ठिकाणी या तालुक्यामध्ये ठेवून पूर्ण भाजपचं वर्चस्व आहे हे नक्कीच या माध्यमातून सिद्ध केलंय। परंतु हे होत असताना ज्या ज्या ग्रामपंचायतीवर आमचं सरपंच झाला नसेल किंवा उपसरपंचही झाला नसेल असं होणार नाही की तिथं आमचे सदस्य नाहीत असं कुठलंही ग्रामपंचायत नाही। आमचे सदस्य प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सदस्य त्या विचाराचे सदस्य त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून नानांच्या दादांच्या माध्यमातून मग जिल्हा परिषद आमचे सदस्य असतील सभापती असतील पंचायत समितीचे सभापती असतील यांच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही या प्रत्येक ग्रामपंचायतीला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी काम करून घेण्याचं त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न त्या ठिकाणी केले जातील। केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि माजी विधानसभा अध्यक्ष आदरणीय नाना यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या माध्यमातून आम्ही ही सर्व कामं भविष्यात नक्कीच करू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सर्वांचं अभिनंदन करतो। धन्यवाद। पाहिलं आम्ही स्वतःहून आमच्या पॅनलची तिथं पराभव झाला, आम्ही मान्य केलं। आमचा एकच सदस्य त्या ठिकाणी जो पॅनल आमच्या ओबीसीच्या जिल्ह्याच्या अध्यक्षांनी जो उभा केला होता एकच सदस्य त्या ठिकाणी निवडून आला हेही आम्ही मान्य केलं, परंतु समोरचा पॅनल हा एकत्रितपणे झालेला होता, त्यामध्ये काही भाजपची मंडळी सुद्धा उभी होती आणि त्यातून काही सदस्य आमचे त्या पॅनलमध्ये निवडून आले। परंतु निवडणुकीच्या एक दिवस अगोदर आम्हाला त्या ठिकाणी फोन आले की आम्ही एवढी मंडळी येतोय आम्हाला आपल्याला भाजपचा सरपंच त्या ठिकाणी करायचा आहे आणि काँग्रेसचा उपसरपंच करायचं आहे। आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्यासाठी आम्हाला जर आमच्या सरपंचाची एक संख्या जर वाढत असेल तर आम्ही ते मान्य केलं,
आणि आमचं त्या ठिकाणी सरपंच म्हणून भाजप भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी झाला। कोणी जबरदस्ती कोणाचं म्हणत असेल तर आम्ही त्यावर काही दावा करणार नाही। ते स्वतः ज्यावेळेस तुम्हाला कार्यक्रमातून दिसतील त्यावेळेस कळेलच की ते कोणत्या पक्षाचे।